उद्धव ठाकरे हे सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झालेत, विकास हा उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाहीये असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जहरी टीका केली आहे. त्याचबरोबर विरोधकांमधले काही आमदार भाजपत येण्याच्या तयारीत असल्याचा मोठा दावा बावनकुळेंनी केलाय. ते भाजपात येऊ नये म्हणून सरकार पाडण्याचा आढाभाका केल्या जात आहेत आणि तेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा 184 भरतील असं बावनकुळेंनी वक्तव्य केलंय. विकास आता सध्या ब्लडमध्येच नाही, विकास ब्लडमध्ये आहेत का? सोन्याच्या चमच्यामध्ये बादामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले लोक आहेत. कधी त्यांनी संजय गांधी बघितले नाही, कधी त्यांनी विधवा घटस्फोटीत निराधार निराश्रित महिलाचं काम केलं नाही, कधी मातोश्रीच्या बाहेर त्यांनी पाय ठेवला नाही आहे, विकास समजतच नाही आहे. आणि जो काही मुंबईमध्ये विकास झाला तो नॉन प्लॅन झाला, कॉन्ट्रॅक्टर लोकांना पोसण्याकरता विकास झाला. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.